अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जुगाराच्या सुळसुळाटीची गोपनीय माहिती नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांना मिळाल्यावर त्यांनी विशेष पथक जामनेर येथे पाठवत या पथकाने काल रात्री 1:30 सुमारास जुगार अड्ड्यावर धाड टाकत 41,370 रुपये रोख, 3,650 रुपयांच्या जुगाराचे साहित्य तसेच 3 लाख रुपयांच्या 8 मोटरसायकल असा 3,45,000 मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिकचे डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, त्यामुळे अवैधरित्या धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जामनेर येथील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर नाशिक येथील विशेष पोलीस पथकाने कारवाई केल्यामुळे जामनेर पोलिसांविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। तर जामनेर पोलिसांकडून अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर मोठी धडक कारवाई होईल का, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। आरोपी विशाल प्रताप वाघ, अरुण चांगो नरवडे, राहुल राजू माळी, दीपक पंढरी भोई, सुमेध अरुण जाधव, दिलीप विजय माळी यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 318/2020 कलम 12 अ व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल रियाज शेगे करीत आहेत। आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास आमच्या मार्गदर्शनासाठी हेड कॉन्स्टेबल रियाज हे तपास करीत आहे। पथकाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।